सेवानिवृत्त शिक्षकाचा माजी विद्यार्थ्यांनी केला वाढदिवस साजरा. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राज्य तालुक्यातील निमखेड या गावामध्ये सेवानिवृत्त शिक्षक म्हणजे झोटे गुरुजी हे सेवेत असताना त्यावेळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आज श्री भास्कर काश्रम झोटे गुरुजी यांचा मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक दिलीप कुमार झोटे यांचे वडील यांना आज 78 वर्ष पूर्ण होऊन त्यांचे 79व्या वर्षामध्ये पदार्पण झाल्याने त्यांचे त्यावेळचे विद्यार्थी व आजचे नावाजलेले ॲडव्होकेट श्री एकडे साहेब तसेच माजी सरपंच मोहनराव झिने, माणिकराव झिने, चंद्रबान झिने, पत्रकार शिवा कौले तसेच सर्व महिला व ग्रामस्थ गावकरी उपस्थित होते. वाढदिवस म्हणजे 78 वर्ष पूर्ण झाले आणि 79व्या वर्षामध्ये ते पदार्पण करताय. आजच्या अवस्थेमध्ये की आजही आज बरेचसे जण आपण पाहतो की बरेचसे आपले 60-65 वर्षाच्या मध्येच बघून थकलेले असतात. त्यांच्या वर्षामध्ये आज ते पदार्पण करत आहे. काल परवा 2-3 दिवसापूर्वी असाच विषय निघाला. माणिकराव असल, आपला चंद्रभान असल, माजी सरपंच मनोहरराव असतील, अंबादास काका आणि ही सर्वच मंडळी अण्णाला आणि आईला यांना सांगावंसं वाटतं की निमखेडमधून मला एवढं प्रेम मिळालं आहे. म्हणजे या मंडळीनं मी कधीही आवाज दिला चांगल्या कामासाठी तर ही मंडळी माझ्यासाठी अहोरात्री कधीही ती हजर असते आणि माझंही जे काही कर्तव्य असतं ते कर्तव्य मी सुद्धा निभावत असतो. शेवटी ही विचाराची देवाणघेवाण असते. परंतु काम करत असताना माणूस कुठेही असो, माणूस बंगल्यामध्ये असो, झोपडीमध्ये असो, देऊळगाव राजामध्ये असो का संभाजीनगरमध्ये असो का मुंबईमध्ये असो, परंतु कोणत्याही घरामध्ये राहत असताना आपण आपल्या समाजाचा विचार, समाज जर आपण घडविला, समाजासोबत जर आपण राहिलो तर समाजसुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्या माणसाला उंचीवर नेत असतो आणि उंचीवर नेण्याचं काम समाज करत असतो आणि तोच समाज म्हणजे माझ्या पाठीमागं अर्ध्या रात्री असणारा समाज म्हणजे हा निमखेडवासीयांचा आहे हे सुद्धा मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंसं वाटतं. या ठिकाणी अण्णांचा वाढदिवस आहे, परंतु वकील साहेब, सरपंच साहेब चंद्रभान, मी 96 नोकरीला लागलो. भोकरदनसारख्या त्या ठिकाणी नोकरी केली, परंतु पिंड शेवटी माणसाचा काय असतो. मला नोकरीमध्ये तेवढं स्वास्थ्य किंवा रहस्य वाटत नव्हतं. नोकरी तर कोणी करतंय, परंतु नोकरी करत असताना मी 10-12 हेडमास्टर राहिलो. म्हणजे सांगावंसं वाटतं मोठ्या अभिमानानं वकील साहेब, मी वयाच्या म्हणजे 26-26व्या वर्षी नोकरीला लागलो आणि 28व्या वर्षीच मला मुख्याध्यापक, शाळेचं मुख्याध्यापक पद मिळालं. म्हणजे सर्व शाळा त्याच्या अंडरखाली असते. त्या काळामध्ये 750 विद्यार्थी मी ते सांभाळले. आजही जर दानापूर किंवा त्या परिसरामध्ये जर गेलो आपण, माझं नाव जरी काढलं, तरी त्या आज या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं काय जे नाव असेल माझं, त्याच पद्धतीनं त्या खेड्यामध्ये सुद्धा माझं नाव आज तेवढ्याच ताकदीनं सर्व समाजामध्ये आजही घेतलं जातं. ही शेवटी आपण कसं वागतो समाजामध्ये ही समाज पावती देत असतो. सांगायचं तात्पर्य एवढं की परत हे करत असताना मी अनपेक्षितपणे 2008 अनपेक्षितपणे मी एक निर्णय घेतला की मला नोकरी करायची नाही आणि तो सुरुवातीला माझी अर्धांगणी हिच्या कानावर घातला. शेवटी काम करत असताना पहिला उपस्थित असलेले बंधुभाव नवीन आज वाढदिवस माझा या ठिकाणी साजरा झाला केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझी वंशांचं संपवतो.